हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संस्कार केंद्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण ॲडव्हर्बचा पुढचा प्रकार आपण शिकणार आहे. आपण ॲडव्हर्ब नावाचा पार्ट ऑफ स्पीचमधला जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ते शिकायला सुरू केलेलं आहे, आणि ते एक एक प्रकारानुसार आपण त्याचा अभ्यास करतो आहे, जेणेकरून तुमचं इंग्रजीचा बेस परफेक्ट व्हावा असा आमचा उद्देश आहे. ठीक आहे, चला आज जो प्रकार आपण शिकणार आहे त्याचं नाव आहे इंट्रॉगेटिव्ह ॲडव्हर्ब. काय नाव आहे? इंट्रॉगेटिव्ह ॲडव्हर्ब, त्याला प्रश्नार्थक क्रिया विशेषण असे म्हणतात. काय म्हणतात? प्रश्नार्थक क्रिया विशेषण असे म्हणतात. ठीक आहे, तर चला मग बघूयात की या इंट्रॉगेटिव्ह ॲडव्हर्बचा काय वापर आहे, कशासाठी इंट्रॉगेटिव्हचा ॲडजेक्टिव्हचा वापर केला, सॉरी ॲडव्हर्बचा वापर केला जातो, त्याचा वापर केल्यानं काय होत असतं, या सगळ्या गोष्टी आपण अगोदर समजून घेऊयात, त्यानंतर मग पुढील भाग शिकूयात. ठीक आहे, काय वाक्य सांगते? प्रश्न विचारण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो त्याला प्रश्नार्थ क्रिया विशेषण असे म्हणतात. कशासाठी वापर केला जातो? प्रश्न विचारण्यासाठी ज्या क्रिया विशेषणाचा वापर केला जातो, म्हणजे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे ऍडजेक्टिव्हचा वापर करून, तेव्हा विचारत असताना ज्या ॲडजेक्टिव्हचा वापर केला जातो त्यांना प्रश्नार्थक ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात, किंवा प्रश्नार्थक क्रिया विशेषण असे म्हणायचं. ठीक आहे, चला काही एक्झाम्पल बघून घेऊयात. फॉर एक्झाम्पलमध्ये वेन इज युअर बर्थडे, तुझा बर्थडे कधी आहे, याच्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केलेला आहे मित्रांनो? बघा, वेन या शब्दाचा अर्थ केलेला आहे. ठीक आहे, आणि प्रश्न आहे म्हणून शेवटी क्वेश्चन मार्क, ते तुम्हाला खास द्यायसाठी ठेवले तसंच मी. तर वेन इज युअर बर्थडे या वाक्यामध्ये वेन या शब्दाचा अर्थ प्रश्न विचारण्यासाठी केलेला आहे, म्हणून वेन हे या ठिकाणी इंटरगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे, एखादं वेळ विचारण्यासाठी याचा वापर केलेला आहे. बघा, वेर इज युअर फादर, वेर इज युअर फादर, तुझे वडील कोठे आहेत, एखादं ठिकाण विचारण्यासाठी आपण वेरचा वापर करत असतो. मग ठिकाण हे ठिकाणासंबंधित विचारण्यासाठी वापरला जाणारा शब्द वेर आहे, म्हणून हा वेर काय आहे? इंट्रॉगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. चला, हाऊ मेनी बॉईज आर इन द क्लास, वर्गामध्ये किती मुले आहेत, किती मुले आहेत म्हणजे वर्गातल्या मुलांची संख्या विचारण्यासाठी हाऊ मेनी या शब्दाचा वापर आपण केलेला आहे, म्हणून हाऊ मेनी हा शब्द काय आहे? मग इंट्रॉगेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. बघा, वाय वॉज राणी गोईंग टू पुणे, वाय वॉज राणी गोईंग टू पुणे, राणी पुण्याला का जात आहे, कारण विचारण्यासाठी आपल्याला या वायचा वापर करावा लागतो. मग त्याच्यासाठी तो वाय जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारणारा शब्द आहे, म्हणून या वायला काय म्हणायचं? ॲडव्हर्ब, इंट्रॉगेटिव्ह ॲडव्हर्ब असे म्हणायचं. ठीक आहे, आता त्याचं स्पष्टीकरण कसं सांगायचं बरं, येत आहे का? बघा की वरील वाक्यामध्ये वेन, वेअर, हाऊ मेनी, वाय हे शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापर करण्यात आलेले आहेत, आणि म्हणून यांना प्रश्नार्थ क्रिया विशेषण असे म्हणायचं. आले लक्षात? ज्या शब्दांचा वापर किंवा ज्या क्रिया विशेषणाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला प्रश्नार्थ क्रिया विशेषण असे म्हणायचं. चला आता बघूयात कुठल्या कुठल्या प्रकारचे इंटरगेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह असतात. तर टाइम विचारणारे देखील काही इंटरगेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे वेळ विचारणारे, वेळ, वार, कधी होणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी टाइम मधल्या इंटरगेटिव्ह ॲडव्हर्बचा वापर केला जातो. जसं टाइम मध्ये वेन आहे, हाऊ लॉंग आहे, हाऊ इअरली आहे, का नाही? वेन म्हणजे माहिती आहे, हाऊ लॉंग म्हणजे किती लांब, हाऊ इअरली म्हणजे किती लवकर. ठीक आहे, प्लेस मध्ये बघा, वेर म्हणजे कोठे, वेन्स म्हणजे कोठून, वेदर म्हणजे केव्हापासून, कुठून असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. नंबर आहे, नंबर म्हणजे संख्या विचारायचा आहे, क्रमांक विचारायचा आहे, त्यावेळेस आपल्या नंबर मधले इंटरगेटिव्ह ॲडव्हर्बनं प्रश्न विचारला पाहिजे. जसं हाऊ मेनी, हाऊ ऑफ्टन, याचा किती असा होऊन जाईल. ठीक आहे, मॅनर म्हणजे कशा पद्धत विचारण्यासाठी, जसं की कासव हळूहळू चालतो, कशा पद्धतीने कसा चालतो, कासव कसा चालतो, तर मॅनर विचारण्यासाठी हाऊ ने प्रश्न विचारावा लागतो. ठीक आहे, क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे परिणाम विचारण्यासाठी, म्हणजे मी लई दूध पिलो, मग तू किती दूध पिला, अशा प्रकारचे जे अनकाउंटेबल, जे आपण वस्तू मोजू शकत नाही, तशा वस्तू संबंधात प्रश्न विचारण्यासाठी हाऊ मचचा वापर करावा लागतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम यूज आहे हाऊ ऑफ्टनचा पण. ठीक आहे, आणि हाऊ फार, हाऊ फार काय सांगताय?
की जे अंतर आपण मोजू शकत नाही ते अंतर मोजण्यासाठी किंवा सांगण्यासाठी हाऊ फारचा वापर केला जातो. चला मग रीजन बघा, कारण विचारण्यासाठी वाय या इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा वापर केला जातो. ठीक आहे, चला मग या सगळ्या टाइम असेल, प्लेस असेल, मॅनर असेल, क्वांटिटी असेल किंवा रिझन असेल याच्यामध्ये जे प्रश्नार्थक ऍडजेक्टिव्ह आहेत तर हे सगळे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून ओळखले जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, छानपैकी लिहून घ्या, पाठ करा, तसं पण लक्षात ठेवा. ठीक आहे, चला मग आता बघूयात या इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पासून कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो, बनवू शकतो किंवा लिहू शकतो. ठीक आहे, बघा वेन पासूनचे, हाऊ पासूनचे, हाऊ लॉंग पासूनचे प्रश्न आहेत, टाइम संबंधातले सगळे प्रश्न. वेन आर यू गोइंग टू स्कूल, तू शाळेला केव्हा जात आहेस. वेन हॅड ही गॉन टू स्कूल, तो शाळेला केव्हा गेला होता. म्हणजे वेळेच्या संदर्भात प्रश्न विचारायचा असेल तर वेन प्रश्न. हाऊ लॉंग इज पुणे, पुणे किती लांब आहे. हाऊ इयरली डीड ही एट मँगो, त्याने किती लवकर आंबा खाल्ला. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण बनवू शकतो. प्रत्येक वाक्यापासून जे तीन तीन प्रश्न बदलाय बनवायचे आहेत. ठीक आहे, पुढील बघा, वेर इज हॉस्पिटल, हॉस्पिटल कुठे आहे. वेर इज राणी, वेर इज श्याम, वेर आर यू गोइंग, वेर इज इटिंग, अशा मेनी क्वेश्चन्स यू कॅन क्रिएट नाव. ओके, हाऊ मेनी बॉयज आर इन द क्लास, क्लासमध्ये किती मुलं आहेत. हाऊ मेनी पॉट्स आर इन द किचन, किचनमध्ये किती भांडे आहेत. हाऊ मेनी फिंगर्स आर टू युअर राईट हँड, तुझ्या राईट हँडला किती फिंगर्स आहेत. हाऊ इज टायगर रनिंग, टायगर कसं पळत आहे. हाऊ इज राम ईटिंग, राम कसं खात आहे. हाऊ इज एम एस धोनी प्लेइंग, धोनी कसं खेळत आहे. हाऊ मच स्टार आर इन द स्काय, म्हणजे जे आपण मोजू शकत नाही नंबरमध्ये त्याला हाऊ मच ना प्रश्न विचारायचा असतो. हाऊ मच स्टार्स आर इन द स्काय, आबाळामध्ये किती चांदण्या आहेत. हाऊ मच वॉटर इज इन द ओसियन, समुद्रामध्ये महासागरामध्ये किती पाणी आहे. हाऊ फार इज हॅपीनेस, आनंद किती लांब आहे. आनंद ज्याला आपण हॅप्पी म्हणतो बघा, आनंद खुश राहणे, तर हे मोजू शकतो का आपण. नाही मोजू शकत, म्हणजे नाही मोजू शकत त्यांच्यासाठी हाऊ मच आणि हाऊ फार ना प्रश्न विचारायचं. वाय रू क्राईंग, तू का रडत आहेस. कारण विचारण्यासाठी वाय वॉज यू लेट, तू उशिरा का झाला होतास. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण त्या इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हपासून बनवू शकतो. ठीक आहे, तर चला मग प्रत्येक प्रश्नापासून तीन तीन वाक्य बनवा तुम्ही तुमच्या मनाने आणि मला फोटो काढून पाठवून द्या. ठीक आहे, आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये एवढंच, बाकीचं आपण उद्याच्या क्लासला बघूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.